कढे गरम झालेली आहे, तर आपण गूळ टाकू. आज आपली रेसिपी राजिंगाची लाडू बनवायचे आपल्या नवरात्रीच्या उपवासासाठी. आम्ही साधा गूळ घेतला आहे, चिकीचा गूळ नाही घ्यायचा. साध्या गुळाचाच बनवायचा आपल्याला लाडू. मी 100 ग्रॅम राजगिरा घेतलेला आहे. गुळाला आता विरघळत आलेला आपला गुळ आहे, थोडा आहे. गूळ विरघळलेला आहे, तर आपण आता राजगिरे टाकू. थोडं मिक्स चांगलं करून घेऊ आणि थंड झाल्यावरती मग आपले लाडू बांधायला सुरू करू. कडे गॅस वरची उतरवून घेऊ. लाडू आपले खूपच छान झाल्यात. राजगिऱ्याचे लाडू ही आपली रेसिपी नवरात्राच्या उपवासाच्यासाठी, हे राजगिऱ्याचे लाडू आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्ही मला आमच्या चॅनलला कमेंट करा, बेल आयकॉन विसरू नका. आमच्या अजून होणाऱ्या रेसिपी तुम्ही पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.